मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलचं केंद्रीय नौवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केलं भूमिपूजन. कार्टोसॅट 2 मालिकेतल्या पीएसएलव्ही 40 उपग्रहाची उलट मोजणी आज श्रीहरिकोटा इथं झाली सुरू. भारत आसियान संबंधांना 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 25 जानेवारीला दिल्लीत होणार संमेलन. बँकांकडून मिळणाऱ्या विनामूल्य सेवा बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, केंद्रीय वित्त मंत्रालय. मुंबईतल्या कमला मिलाग प्रकरणी जिगर संघवी, कृपेश संघवी आणि अभिजित मानकर या तिघांना मुंबई पोलिसांनी केली अटक. जातीनिहाय आरक्षणाच्या फायद्यापासून वंचित राहणाऱ्या अनाथ उमेदवारांकरता राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये स्वतंत्र प्रवर्ग ठेवण्याचं मुख्यमंत्र्यांनी दिलं आश्वासन. येत्या 1 मार्चपासून आधार क्रमांक आभासी ओळख क्रमांकाशी जोडला जाणार. सोळाव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. एअर इंडियामध्येही 49% थेट परदेशी गुंतवणुकीला केंद्राची मंजुरी, मात्र मालकी भारतीयांकडेच राहणार. राज्यात आजपासून येत्या 17 तारखेपर्यंत विद्युत सुरक्षा सप्ताह पाळणार, विविध जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर, मुंबईच्या जेमिमा रॉड्रिग्जचा समावेश.